अखेर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहेत अनेक नावावर चर्चेत होती मात्र या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अखेर घोषणा केलेली आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही कोणती भूमिका बजावणार आहात आज महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आहे शेतकरी संकटात आहे आणि त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उद्धवजी ठाकरे यांनी जाऊन शेतकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे त्यांनी पंचवीस हजार हेक्टरीची मागणी केली होती आज तर ते मुख्यमंत्री आहेत आणि ते देण्यासाठी आग्रहाने विनंती करण्याचं काम आम्ही करू शेतकरी स सरसकड कर्जमाप देखील त्यांनी मागणी केली होती तो मुद्दा असणार आहे सावरकरांचा सा मुद्दा असणार या सर्व मुद्द्यावरती हाऊस चालू तुम्ही देणार आहात का नाही निश्चितपणे खरं म्हणजे सभागृह चालूच राहिला पाहिजे का सभागृह बंद पाडणे हे विरोधी पक्षाचं काम नसतं सभागृह चालू ठेवून आयुधांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चर्चा करून न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू सामटो विदर्भ तुमच्या नव्या शुभेच्छा तर हे होते प्रवीण दरेकर विधान परिषदेमध्ये त्यांची निवड झालेली आहे आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे त्यामुळे आता विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी आता निवड झाल्यानंतर ते आपली काय कामगिरी बजावतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अरविंद रावराने सह तुषार रुपनवर साम टी न्यूज नागपूर